कोकण. कोकण प्रांत चार गोष्टींसाठी विशेष ओळखला जातो, ते म्हणजे आंबा, समुद्रकिनारे, जीवनशैली आणि मंदिरे. प्रत्येक मंदिराची एक वेगळी ओळख आणि इतिहास जपत ही मंदिरं जतन करून ठेवणं ही कोकणाची एक खासियत आहे. नमस्कार मंडळी, भारतीय भ्रमण मंडळाच्या या चॅनलवरती एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आता मी जिथे बसली आहे ते एक मंदिर आहे, विजयदुर्ग गावातलं श्री रामेश्वर देवस्थान. विजयदुर्गातलं ग्रामदेवता म्हणून जे मानलं जातं त्या मंदिरात आता आपण आहोत. 300 वर्षापूर्वीचं हे मंदिर ऐतिहासिक वारसा घेऊन आजही कित्येक भक्तांचं स्वागत करण्यासाठी जसंच्या तसं जतन केलेलं आहे. असं म्हटलं जातं की 300 वर्षापूर्वीपासूनचं हे स्वयंभू शिवालय आहे आणि ते कोकणी आणि पेशवाईकालीन काही ऐतिहासिक वारसा आजही जतन करून ठेवलेला आहे. तर आज आपण या एका आगळ्या वेगळ्या आणि ऐतिहासिक सुंदरशा शिवालयाला भेट देतो आहे, तर आपण त्याबद्दल काहीशी माहिती जाणून घेऊया. ही आहे रामेश्वर मंदिराची कमानी. जांभा दगड वापरून बांधलेली ही कमानी अतिशय आकर्षक दिसते. पायऱ्या चढून वर जाऊन गिरिये गावाचं सुंदर दृश्य देखील पाहता येतं. वरूनच मंदिराचा मुख्य प्रवेशद्वारही दिसतो. कमानीतून आत गेल्यावर मंदिराकडे जाणारा मार्ग बघून थोडंसं अवाक व्हायला होतं. कातळ कापून त्यामधून बनवलेल्या या रस्त्याने जाताना खरंच हे त्या काळी कसं बनवलं असेल असे अनेक प्रश्न मनात येतात. दोन्ही बाजूच्या या भिंतींवर दिवे लावण्यासाठी खोपण्या देखील पाहायला मिळतात. उताराचा हा रस्ता संपला की मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपण पोहोचतो. प्रवेशद्वारावर ही एक मोठी घंटा पाहायला मिळते. या घंटेचा थेट इतिहासाशी संबंध आहे. पेशवे काळातले आरमार प्रमुख आनंदराव धुळप यांनी ही घंटा युरोपियन जहाजावरून जप्त केली होती आणि मराठा आरमाराचं विजयचिन्ह म्हणून या मंदिरात बांधली असा काही पुस्तकांमध्ये उल्लेख आहे. मंदिराच्या आतमध्ये लाकडी बांधकाम केलेलं मंडप पाहायला मिळतं. हे नक्षी केलेले लाकडी खांब अतिशय आकर्षक आहेत. हे मंदिर 12व्या शतकात बांधलं गेलं आहे अशी नोंद आहे. त्यानंतर 17व्या शतकात सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मूळ गाभारा बांधला. त्यानंतर त्यांचे वंशज सरदार संभाजी आंग्रे यांनी मंदिराच्या मंडपाचं काम केलं आणि पुढे आनंदराव धुळप यांनी मंदिराचा प्रवेशद्वार बांधला. इतिहासाचा स्पर्श असलेल्या या मंदिराचं गेल्याच काही वर्षात नूतनीकरण झालंय, पण मूळ बांधकामाला आणि मंदिराच्या ऐतिहासिक ठेव्याला कुठेही धक्का न पोहोचवता केलेलं हे नूतनीकरण खरंच कौतुकास्पद आहे. गाभाऱ्यातलं शिवलिंग हे स्वयंभू आहे. गाभाऱ्याच्या बाहेरूनच शिवलिंगाचं दर्शन घेता येतं. गाभाऱ्यात जाण्यास प्रवेशबंदी आहे आणि व्हिडिओ किंवा फोटोग्राफी करण्यासाठी परवानगी देखील नाही. दर्शन घेऊन बाहेर आल्यावर बाहेरच्या बाजूला प्रशस्त असा प्रदक्षिणा मार्ग आहे. प्रदक्षिणा मार्गावरून मंदिराच्या मागच्या बाजूला गेल्यावर काही भित्तीचित्र पाहायला मिळतात. नैसर्गिक रंगात रंगवलेली ही त्या काळातली भित्तीचित्रे, महाभारत आणि रामायणातले काही प्रसंग पेशवे काळात या भिंतीवर रेखाटलेले आहेत. ऊन आणि पावसामुळे ही भित्तीचित्रे आता काही पुसटशी आपल्याला पाहायला मिळतात.
प्रदक्षिणा पूर्ण करून मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलं की कोकणी पद्धतीचे हे 7 दीपस्तंभ पाहायला मिळतात. हे 7 दीपस्तंभ सारखेच दिसत असले तरी ते वेगवेगळे आहेत. प्रत्येक दीपस्तंभाच्या माथ्यावरची चिन्हे देखील वेगवेगळी आहेत. त्यापाठी ही पेशवेकालीन एक गोष्ट दडलेली आहे. ती गोष्ट म्हणजे विजयदुर्ग गाव हे राष्ट्रीयदृष्ट्या संवेदनशील होते. त्या काळात या गावात 7 मानकरी असायचे. त्या 7 मानकऱ्यांच्या नावाने ते 7 दीपस्तंभ होते. गावात राजकीय कामानिमित्त एखादा नवीन व्यक्ती आला तर त्याला आधी या मंदिरात राहण्याची सोय करून दिली जायची. गावात कोणता मानकरी उपलब्ध आहे हे या दीपस्तंभावर दिवे लावून सांकेतिक भाषेत सांगितलं जायचं. म्हणजे ज्या दीपस्तंभावर दिवे लावणार तो मानकरी त्या गावात उपलब्ध असायचा. मंदिराचा परिसर प्रशस्त आहे. चारही बाजूला दगडी पळसबंदी आहे. मंदिराच्या उजव्या बाजूच्या दरवाजातून बाहेर गेलं की पेशवे काळात बांधलेली संभाजी आंग्रे यांची समाधी आहे. दर्जेदार स्थापत्य, इतिहासाशी थेट संबंध आणि स्वयंभू असलेलं शिवलिंग हे या रामेश्वर मंदिराची ओळख सांगता येईल. गर्द झाडीत, शांत जागेत, कातळात वसलेल्या या मंदिरात आल्यावर शिवशंकराची भक्ती आणि शिवरायांचा इतिहास या दोन्ही गोष्टी अनुभवता येतात. कोकण म्हटलं की अनेक शिवालयं पाहायला मिळतात. शिवालय ही कोकणाची खास ओळख आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत कोकण काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं कुणकेश्वराचं मंदिर. हेही एक शिवालयच आहे. तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये. भारतीय भ्रमण मंडळ आपले आभारी आहे.